महिलांची त्या 5 दिवसांमध्ये आरोग्याची स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. त्या दिवसांमध्ये परंपरागत कपड्यांसारख्या गोष्टी वापरल्याने त्रास उद्भवतो, त्यामुळे त्या काळात सॅनिटरी नॅपकिन महत्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. याच अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद कार्यालयात सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन बसवण्यात आली असून या कार्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. सॅनिटरी पॅड ही तशी तर छोटी परंतु महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची वस्तू, मात्र देशाच्या अनेक भागात स्त्रिया आजही याचा वापर करत नाही, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. मात्र अलीकडे आलेला पॅडमॅन चित्रपटातून प्रेरणा घेऊन जळगाव जिल्हा परिषदेतील कर्मचारी महिलांनी एकत्र येत जिल्हा परिषद कार्यालयात सॅनिटरी नॅपकिनचं वेल्डिंग मशीन बसवून घेतलं आहे. या मशीनमध्ये 5 रुपयाचा कॉईन टाकला तर लगेच त्या वेल्डिंग मशीनमधून सॅनिटरी नॅपकिन बाहेर येते. या कौतुकास्पद कार्यामुळे ZP महिलांचं कौतुक होत आहे. नमस्कार, हा जो प्रोडक्ट्स आम्ही तयार केला, मी स्वतः याचा मॅन्युफॅक्चरर आहे. ॲक्च्युली आमच्या टीमने याचा पूर्ण सर्वे केला, माझ्या पार्टनर्स आता त्या सध्या मुंबईत आहेत, राजेश ठाकरे आणि उदयशे, हे जे त्यांनी याचा पूर्ण सर्वे केला ह्या पूर्ण टोटली याचा. आणि आम्ही याचा असा सर्वे केलेला आहे की किती गरज ह्या प्रोडक्टची आज, कारण महिलांना अचानक काही डेट्स वगैरे आल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज त्या ठिकाणी उपलब्ध नसतात, आणि त्या मेडिकल फॅसिलिटीज हा अगदी 5 रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहे. सोबतमध्ये आम्ही याचा जो आता जो पुढचा जो विचार केला आहे की SMS फॅसिलिटी पण आम्ही याच्यात टाकतो आहेत. मी स्वतः MTech इन इलेक्ट्रॉनिक्स आहे, सो दॅट्स वाय मी याच्यामध्ये अजून एक नवीन मशीन आता मार्केट्समध्ये लॉन्च करतो आहे, त्यामध्ये SMS फॅसिलिटी पण असणार आहे, म्हणजे जेणेकरून आमचा जो फिलिंग टीम आहे त्याला कळेल की बाबा यातले पॅड संपलेले आहेत की नाही संपलेले आहेत, तसा पण आम्ही आता याच्यात नवीन फॅसिलिटी घेतो आहे. आणि ह्या प्रोडक्ट सर्व, जसं मॅडमाने आता मगाशी सांगितल्याप्रमाणे, सर्व शासकीय कार्यालयांना लावणं खूपच गरजेचं आहे. आणि मी अजून असं एक शिक्षण विभागाला पण विनंती करेल की ज्या स्कूल्स आहेत तिथं पण हे लावणं गरजेचं आहे, कारण स्कूल्समधल्या मुलींचा जो एक सर्वे आहे की त्यांना अनियमित अशा प्रकारच्या डेट्स येत असतात, त्याच्यामुळे जर का त्यांनी हा मशीन जर का लावला, ज्या सगळ्या स्कूल्स आहेत बा, खाजगी स्कूल झाल्या किंवा शासकीय ज्या स्कूल्स आहेत, तर त्यांना पण याचा खूप उपयोग होऊ शकेल. ज्या ठिकाणी 7 स्टँडर्डच्या वरती ज्या मुली आहेत ज्या स्कूल्समध्ये, त्या ठिकाणी पण याचा खूप उपयोग होऊ शकेल असं माझं एक हे आहे शासनाला की त्यांनी ते हे करावं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मी खूप खूप आभारी आहे जिल्हा परिषदेचा की त्यांनी आम्हाला संधी दिली इथं हा प्रोडक्ट्स लावण्याची. तसे आमच्याकडे आता सध्या वर्धामधनं ऑर्डर्स आहेत, वर्ध्याच्या माझ्याकडे ऑर्डर्स आहेत 7, तसंच माझ्याकडे आता औरंगाबादच्या पण 10 ऑर्डर्स आहेत. औरंगाबादमध्ये पण मी 10 मशीन्स आता लवकरच 16 जूनपर्यंत फिट करतो आहे. तसेच आता माझ्याकडे भुसावाचे ऑर्डर आहेत, भुसावामध्ये पण 9 मशीन्स हे गेले आहेत. म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांमधनं आम्हाला चांगला स्कोप आहे, पण जळगाव जिल्ह्यातनं पण चांगला स्कोप मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. मुळात आपण जे म्हणतो ना की जिथं पिकतं तिथं विकत नाही, जसं आपल्याकडे केळं पिकतं पण विकत इकडं जातं नाही की दिल्ली वगैरे साईडला विकतं, तसं या प्रोडक्टचं होऊ नये की आपल्याकडे ह्या प्रोडक्ट स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चरर्स करतो आहे, तर इकडे पण त्याचा चांगला खप व्हावा. आणि मी खूप खूप आभारी आहे ॲक्च्युली जिल्हा परिषद CEO साहेबांचा की त्यांनी आम्हाला याची संधी दिली, आणि ज्या पर्यवेक्षिका संघटना ज्या आहेत आणि ज्या सुरू मॅम आहेत त्यांनी आम्हाला इथं चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला, त्यांचा पण मी खूप खूप आभारी आहे. पाळी आल्यानंतर महिला आणि मुलींसाठी गांभीर्याचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे त्यांनी वापरलेल्या पॅड फेकण्याचा. आणि तो फेकला जात असताना अनेक खेड्यांमध्ये आज फार वाईट परिस्थिती आपल्याला दिसून येते. या माध्यमातून मला असं वाटलं की ह्या महिला आणि ह्या मुलींसाठी एक वेगळं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं पाहिजे. खरं तर मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हा आमचा मूळ उद्देश या मागे होता. पण भारत सरकारनं स्वच्छ अभियान काढलं, भारत स्वच्छ अभियान, त्या अभियानाअंतर्गत आम्ही हे मशीन बनवलेलं आहे. आणि सर्वप्रथम जळगाव जिल्हा परिषदेनं आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो.